ऑल राईट व्हॉट्सअप कॅसे वेलकम टू अनदर व्लॉग. सो आज आपण राईड करणार आहे खूप दिवसांनी काय, मला वाटतं खूप वर्षांनी, खूप महिन्यांनी. मी लास्ट प्लॅन केलेला की ऑगस्टमध्ये राईड करेन आणि आता नोव्हेंबर आला आहे. सो आज डेट आहे 19th of November. टाईम झाला आहे 2:15 इन दी नाईट. आय एम ऑल सेट. ॲक्च्युली पॅन्ट घातली आहे, जॅकेट घालायचे आहे, बॅग लावायचे आणि इथून निघूया. ऑल राईट, खूप दिवसांनी बाईकवर बसलं, खूप दिवसांनी राईड करतोय तर थोडंसं अजीब वाटत होतं. तर थोडं सिंग झालो. आता ऑलमोस्ट 8-9 किलोमीटर गाडी चालली आहे आणि आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. सो व्हॉट्सअप गाईज अँड वेलकम टू अनदर व्लॉग. येस, मी परत एकदा तुमचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये. कारण आजचा दिवस खूप स्पेशल आहे. मी ऑलमोस्ट मला वाटतं 3-4 महिन्यांनी राईड करतो आहे आणि खरं नाही वाटणार पण मी ऑलमोस्ट सर्व विसरलेलो. म्हणजे काय काय तयारी करायची असते, काय घ्यायचं असतं ते सर्व विसरलो. निकिताने मला आठवण करून दिली आहे. तर आता फायनली रोडवर आलो आहे. मी माहिती नाही अजून काय विसरलो असेल काय नसेल, पण दॅट इज ओके. आता छोटीशी राईड आहे आपली. पुढे पुणे येणार आहे तर पुण्याला कदाचित ट्रॅफिक मिळेल. तर ती ट्रॅफिक नाही मिळाली तर आरामात पोहोचू, मिळाली तर थोडं लेट होईल. आणि हा प्लॅन अचानक बनला ॲक्च्युली, कारण माझा प्लॅन काहीतरी वेगळा होता, वेगळी राईड करणार होतो मी. पण निकिताची तब्येत ठीक नाही आहे, तिला सर्दी झाली, तर मला ती राईड ना स्पेशली निकितासोबत करायची आहे तर ती नंतरसाठी ठेवली आहे. ओके, तर हे आलं आपलं लोणावळा. हे बघा, खाली ॲज युजल ट्रक्सची गर्दी आहे. तो जो ब्रिज आहे ना तिथे नेहमीच गर्दी असेल. सो जर तुम्ही कार या बाईकने येत असाल तर हा रूट प्रेफर करा. म्हणजे लोणावळा जाताना कारने तर तुम्ही चला तिथूनच जाल ट्रॅफिकमधून हायवेवरून, पण बाईकने लोणावळा जाताना एक लेफ्ट टर्न येतो तो घ्या आणि ह्या ब्रिजवरून सरळ सरळ बाहेर पडाल. तर तेवढी ट्रॅफिक नाही मिळत आणि मला इथं काहीच ट्रॅफिक नाही मिळालं. तर टाईम झालं आहे 4:30, आपण निघालेलो 3:30 वाजता. तर एका तासात लोणावळा क्रॉस, आता पुढच्या अर्ध्या तासात पुणे. आय डोंट नो, हे अलर्ट का दाखवत आहे ऑइलचा? ऑइल तर बरोबर आहे, कधी चालवलीच नाही. लीक होते का एकदा चेक करायला पाहिजे थांबून. जर ऑइल कमी झालं तर टॉपअप करावं लागेल, पण असं जनरली होत नाही. आता मी ही गाडी बंद करून चालू केली ना की ते अलर्ट निघून जाईल. आणि बघा, हे माहिती नाही तुम्हाला दिसतंय की नाही, पण खूपच मस्त दिसतं इथून लोणावळा. एकदम छोटे लाईट्स आणि इथे हा एक डोंगर आहे जिथे आम्ही कधीतरी लहानपणी आलेलो बाईक घेऊन त्या इथे फोटो काढलेले सगळे. लोणावळ्याचं टेम्परेचर जनरली कमी असतं, मगाशी थंडी होती, आता इथे गरम होत आहे, पण मगाशी खूपच, म्हणजे 22 गेलेलं. म्हणजे मला वाटलं काही थंडी नाही आहे, डिसेंबरमध्ये राईड करतो आणि असं कसं झालं. पण आता टेम्परेचर 19 पोचलं आहे, म्हणजे आरामात 17 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे बाहेर. आणि आता माझी हालत खराब होत आहे. मी विचार करतोय ग्लोव्स चेंज करतो. मी ॲक्च्युली दोन्ही ग्लोव्स घेऊन आलेलो, वॉटरप्रूफ आणि हे. तर वॉटरप्रूफ घातले तर तेवढी हवा थंडी नाही लागणार. जॅकेटचं तर काहीच नाही करू शकत, बट जॅकेट मॅनेजेबल आहे. हात माझे एकदम सून पडलेत, तर आता थोडं जागा बघतो, चांगलीशी थांबतो आणि ग्लोव्स चेंज करतो. कारण हे पूर्ण व्हेंटिलेटेड ग्लोव्स आहेत, सर्व हवा थंड हवा आतमध्ये जात आहे आणि वाट लागली हाताची. पुणे अजून 24 किलोमीटर आहे. आज आपण आहे पुण्यामध्ये, पुण्याच्या सेंटरमध्ये आहे आता आणि सकाळचे वाजले 5:30. आय एम ऑल सेट. इथे बाईक पण उभी आहे आणि पुण्यात आपण ह्यासाठी आहे, कारण आता इथून आपण जाणार आहे तामिनी घाटला. आणि तामिनी घाट इथून आहे 1.5 तासावर, म्हणजे 1 तास 14 मिनटं 55 किलोमीटर आहे. तर 6:30 वाजेपर्यंत आपण साडेसहा ते सातच्या दरम्यान आपल्याला पोहोचायला पाहिजे. म्हणजे तामिनी घाटात आपल्याला मस्त सनराईज बघायला मिळणार आहे. स्टे ट्यून विथ मी. ह्या ब्लॉगमध्ये खूप जास्त मजा येणार आहे आणि मी फर्स्ट टाईम तामिनी घाटला जातो आणि ते पण पुण्या साईडने. तर पुण्यावरून आपण तामिनी घाटला जाणार आहे आणि तामिनीवरून परत मुंबईला. हे बघा, हे आपण पुण्यात आहे, इथे पुणे दिसतं, पुण्यात आहे. इथून जाणं तामिनी घाटाला 1 तास 14 मिनटं आणि नंतर इथून परत या साईडला फिरून आपण जाऊ मुंबईला. ओके, तर चला मित्रांनो निघूया. आता टाईम झाला आहे 5:56. 55 किलोमीटर आपल्याला कवर करायचे आहेत आणि टेम्परेचर खूपच जास्त कमी आहे, 20 डिग्री सेल्सिअस. बापरे, म्हणून मी वॉटरप्रूफ ग्लोव्स पण घातले आहेत. म्हणजे कसं, आतमध्ये हवा लागणार नाही आणि थंडी लागणार नाही. चेन लावायला विसरलो. ओके, तर हे काय सांगते, 30 मीटर 20 मीटर, लेट्स सी. काय कळत नाही बाबा पुण्याचे रोड.
40 मीटरवरून राईट 20 मीटरवरून राईट. ओके, मला वाटतं त्या खालच्या बाजूच्या बोगद्यातून जायला पाहिजे होतं, बट नो प्रॉब्लेम. वाघोली, कोथरूड, पुणे आपल्याला खालून जायचं आहे मला वाटतं. येस, या साईडने हडपसर पुणे स्टेशन. ट्रिपर नॅव्हिगेशनमध्ये हा एक प्रॉब्लेम आहे की ते रोड दिसत नाहीत ना, तर एक जरी टर्न मिस झाला तरी मग परत पूर्ण वाट लागून जाते. आता हा बोलतो आहे की पुढच्या 500 मीटरवरून राईट घ्यायचं आहे. आता 500 मीटर किती आणि राईट कुठे ते बघावं लागेल. एक तर थंडी आहे यार एवढी, छत्रपती शाहू सेतू इथून आता परत घ्यायचं आहे लेफ्ट. मला वाटतं आपले गणपती पण ह्याच साईडला असतात कुठेतरी. येस, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन ह्या साईडला आम्ही गणपती पण बघायला आलेलो. इथून पुढच्या गल्लीमध्ये मला वाटतं ते सगळे गणेशाची मूर्ती असते, गणपती असतात. बघू आता कुठे घेऊन चाललं आहे. मला वाटतं हे दुसरं अदर साईड ऑफ पुणे, कारण हा ब्रिज आला ना त्यामुळे. आणि ह्या ब्रिजच्या इथून राईटला कुठेतरी गणपती बसतात, दगडूशेठ हलवाई आणि ते सगळे. हा रोड एवढा डेंजर काय आहे, आजूबाजूला काहीच नाही. आम्ही इथून आलो, यू टर्न घेऊन आता परत इकडे चाललो आहे. हा रोड जातो सरळ मुळशीला, आता परत ह्या साईडला वळतो आहे आणि अजून 43 किलोमीटर जायचं आहे. हे बघा, हे असे रोड आहे तिथे. मला वाटतं काहीतरी काम चालू आहे आणि घाट आहे हा, काहीच आयडिया नाही. पण बाईक्स तर जात आहेत, गाड्या पण जात आहेत, तर बघू आता. की आता रोड स्ट्रेट स्ट्रेट जातो 43 किलोमीटर्स डायरेक्ट घाटात, पण कुठच्या साईडला. वे टू मुंबई, नो वे टू मुंबई. आपल्याला जायचं इकडे पाषाण बावडन मुळशी. ओके, थंडीने वाट लागली आहे यार. 18 डिग्री सेल्सिअस झालेत, 6:45 झाले तरी पण अजून सनराईज झाला नाही आणि अजून पण ऊन, म्हणजे असं सूर्याची किरणं आली ना की थोडं बरं वाटेल, पण ते पण आले नाहीत अजून. पण बघा, लाईट थोडीशी दिसते तर तिकडे ते पर्वत रांगा दिसायला चालू झालेत. मुळशीला जाणारा पुण्यावरून रोड अजिबात चांगला नाही. आता हा 26 किलोमीटर बाकी आहेत आणि हा रोड थोडा चांगला लागला आहे. ह्याच्या आधीचा फुल ऑफ रोड होता, फुल ऑफ रोड वाट लागली. पण आय होप आता लवकरात लवकर सूर्यकिरणं पडू देत बॉडीवर. जिथे पण ऊन मिळेल तिथे पण बसणार आहे मी, कारण आता सहन नाही होतं थंडी. 18 डिग्री सेल्सिअसमध्ये वाट लागली आहे. हे विंटरवाले, म्हणजे विंटरवाले नाही प्रॉपर, पण वॉटरप्रूफ ग्लोव्ज घालून पण काय उपयोग नाही. आतमध्ये थंडी जायची तेवढी जातच आहे. कलर्स बघा आता किती ब्युटिफुल दिसायला लागलेत, सगळं ऑरेंजिस झालेत. सेल्फी पॉईंट मुळशी, व्हेरी नाईस. पुढे बघू, जर फोटो वगैरे काढायला पॉईंट असेल तर थांबूया. हे बघा व्ह्यू, बघा हे खूप मस्त वाटतं ना. इथे पाणी आणि इथून सनराईज होतोय, व्हेरी नाईस. चल फोटो काढूया फटाफट आणि तुम्हाला पण मी दाखवतो. वा, किती मोठं पाणी इथे, खूप मोठं. हा मला वाटतं हा मुळशी डॅमचं पाणी आहे सगळं आणि इथून सनराईज होतं आहे. ओके, चला, खूप टाईम स्पेंड केला इथे, फोटो काढले आणि इथे थोडा उभा होतो. ऊन थोडंसं येतं आहे तर ते शेकायला. आता थोडं इथून ह्या साईडला पुढे जाऊया 10 किलोमीटर, तोपर्यंत हे एकदा लेक बघून घ्या. लास्ट टाईम अजून जास्त चांगलं व्ह्यू दिसलं तर अजून पण थांबतो आणि इथून आता सूर्य वर येईलच. ग्लव्ज नाही घालत आता, कारण इथे खूप खूप वेळा उतरावं लागेल
फोटो काढण्यासाठी, तर मग प्रत्येकही ग्लोव्स काढायला घालायला खूप त्रास होतो. ॲक्च्युली खूप दिवसांपासून विचार करत होतो की तमिळनाडूला येऊन जायचा, पण तो प्लॅनच बनत नव्हता, तो फायनली आज बनला. आता बघू तमिळनाडू घाट कसं आहे, कारण इथे मान्सूनमध्ये तर खूप सारे वॉटरफॉल असतात, खूप सारे सिनेरी असते बघण्यासाठी. मला वाटतं अजून ती चालू झाली नाही आहे, पण आताच्या सीझनमध्ये तसं काहीच नसणार आहे. पण जर तुम्हालाही थंडी अनुभवायची असेल ना, 17 degree 18 degree, तर नक्की या, कारण इथे बाजूलाच पाणी आहे ना, तर जास्त थंडी असते. आणि इथे लेक पण खूप जास्त चांगलं दिसतं इथून. तर आता प्रॉपर तामिळनाडू चालू झालं आहे, नॅरो रोड आणि खूप सारे टर्न्स, तर ह्यासाठीच तामिळनाडू फेमस आहे. आणि असं म्हटलं जातं की तामिळनाडू हॉन्टेड पण आहे. आता ह्याच्यात किती खरं आहे ते मला नाही माहिती, पण अशा खूप सारे स्टोरीज आहेत ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की तामिळनाडू हॉन्टेड आहे, तामिळनाडूत भूत आहे. ते पण रात्री ट्रॅव्हल करतात, संध्याकाळी ट्रॅव्हल करतात, त्यांनी असं अनुभवलं आहे की इथे काही ना काहीतरी त्यांना दिसतं, किंवा काही ना काहीतरी अशी शक्ती आहे जी त्यांना अट्रॅक्ट करते. आता ह्याच्यातलं मला काहीच माहिती नाही, ज्याने अनुभव केलं त्याला माहिती, आणि आपण याबद्दल काहीच बोलू शकत नाही. वा, इकडचे डोंगर पण बघा, नाशिकला जसे असतात ना तसे दिसतात, एकदम लाल लाल कलरचे, आणि त्याच्यावर काहीच झाडं नाहीत, म्हणजे खूपच कमी झाडं आहेत. कॅनल आहे हा, आणि इथे बोर्ड पण लिहिलेलं आहे की पोहण्यास सक्त मनाई आहे. हे बघा, हे आपण आता इथे अशा प्रकारे इथे मध्ये तामिनी, हे बघा तामिनी पिंपरी, मुळशेरून आलो आपण, आता तामिनी साईडलाच चाललो आहे. आणि हे सारे टर्न्स घेऊन आपण पुढे जाणार आहे बेडगाव साईडला. हा तो लेक आहे, कॅनल आहे बेसिकली, टाटा तलाव. पुरं पण चालायला चालली आहेत, त्यांची पण सकाळ झाली, एवढ्या सकाळी सकाळी चरतात. इथं बोटिंग वगैरे पण होते की काय? अच्छा, इथे उतरायला आणि फोटो काढायला थोडीशी जागा आहे, पण आता मी जात नाही आहे. तुम्ही असंच बघा, जर इथे आलात तर तुम्ही फोटो बिटो काढू शकता, आणि टाइमपास करण्यासाठी ॲक्च्युली चांगली जागा आहे. ओके, तर फायनली ऊन भेटलं मला. हे बघा, माझ्या अंगावर जे पडतं आहे ना, ते थंडीच्या नंतर, एवढी थंडी सहन करण्याच्या नंतर जे ऊन आहे ते घेऊन एवढी मजा येते. तर इथे समोर सन आलं आहे, त्यामुळे बाईक पण इथेच थांबवली. आणि इकडचा व्ह्यू बघा, हे डोंगर ह्या साईडने गाड्या जात आहेत, इकडे डोंगर इकडे डोंगर, आणि ह्या झाडाच्या पलीकडे तिकडे पाणी आहे. आणि आता मला वाटत नाही की तामिळनाडू अजून वर चढणार आहे, कारण हे तामिळनाडू आता जोपर्यंत मी मॅपमध्ये बघितलं ना, रोड असेच वाकडे तिकडे होऊन सरळ सरळ मुंबईला जातात, आणि दुसरा रोड जातो पुण्या साईडला. तर ही ट्रॅफिक मोस्टली पुण्या साईडची आहे, मुंबई साईडला कोणी इथून जात नाही. तर आपण इथून लेफ्ट घेणार आणि मुंबईला जाणार, पण मला वाटलेलं की थोडं हायटेड असेल, म्हणजे प्रॉपर घाट वगैरे असेल, पण तसं नाही आहे. तामिनी घाट हा फ्लॅट आहे आणि खूप सारे टर्न्स आणि खूप सारे नॅरो रोड्स आहेत, पण रोड खूप जास्त चांगले आहे. बघा रोडची क्वालिटी बघा, एक पण खड्डा नाही दिसणार तुम्हाला, पूर्ण पूर्णच्या पूर्ण रोड एकदम फ्लॅट आहे. पण एकच आहे की तुम्ही जर मुळशीच्या रो मुळशी साईडने आलात ना, तर तिकडे थोडासा ऑफ रोड मिळतो, थोडा रोड कच्चा मिळतो, आणि तिकडे थोडीशी ट्रॅफिक पण लागते. पण इकडून पुढे मला वाटतं एवढी ट्रॅफिक नाही आहे, तर जास्त चांगलं असायला पाहिजे रोड. आणि ॲज युजल आपली बाईक तर खूप जास्त परफॉर्म चांगली परफॉर्म करते, फक्त एकच प्रॉब्लेम झाला, ही बी जी बॅग बांधलेली ना ती, हे बघा हे इथून सायलेन्सरला लागलं आणि हे कडलं, तर ठीक आहे, हे तेवढा काही प्रॉब्लेम नाही. आता मी हे परत टाईट केलं, आणि बाकी जर परफॉर्मन्स इज फंटॅस्टिक. तर चला आता पुढे जाऊया, पुढे बघूया काय काय. आता मला भूक तर नाही लागली, मी विचार करतो घरी जाऊनच काय ते खाईन, पण पुढे जर चांगला व्ह्यू मिळाला तर तिकडे थांबू, फोटोशूट करू, आणि नाहीतर मग डायरेक्ट मुंबईलाच जाऊ. वा, हा डोंगर बघा केवढा मोठा आहे, ब्युटिफुल.
आणि ह्या साईडचं थोडं थोडं पारगड सारखं वाटतं मला. कोल्हापूरला आम्ही पारगडावर गेलेलो, ह्या आय लिंकमध्ये तुम्हाला व्हिडिओ देतो, तिथे आम्ही जाऊन पार्टी केलेली, म्हणजे पार्टी म्हणजे जेवलेलो, तर तसंच वाटतं मला हे सर्व. तर तुम्ही एकदा चेकआउट करा आणि मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला कसा वाटला तो व्हिडिओ. आणि एवढा वरून जो डोंगर दिसतो आहे आणि एवढ्या जवळ जो दिसतो आहे तो काय भारी आहे. इथे बसण्यासाठी पण थोडी अरेंजमेंट आहे, लोक सेल्फी काढत आहेत सेल्फी पॉईंटवर. वा, या गाडीला पुढे जाऊ दे. जाओ बाबा जाओ. सोमचा ईश्वर शंकराचं मंदिर इथे पण आहे आणि हे मला वाटतं हे खूपच फेमस मंदिर आहे. तर जाऊन जरा पाया पडूया आपण, कारण मी व्लॉगमध्ये बघितलेलं आहे का हे शंकराचं मंदिर खूप जास्त फेमस आहे. बम बम बोले. बरोबर टायमावर आलाय, म्हणजे जर तुम्ही असं बोलत असाल ना की तामिनी घाटात फक्त मान्सूनमध्ये जायला पाहिजे, तर तसं अजिबात नाही आहे. तुम्ही ह्या सीझनमध्ये या, तुम्ही कधी या, खूप जास्त मज्जा येणार आहे. आणि फिरण्याच्या हिशोबाने या, इथे लोक नुसत्या गाड्या पळवत आहेत तर ठीक आहे, तर त्यांचं ते नेहमीचा रोड असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल ना तर तुम्ही आरामात हळूहळू चाला, खूप काय काय बघण्यासाठी. ही बघा ही व्हॅली बघा, जास्त खोल नाही पण त्या साईडला पूर्ण रोड दिसतोय, गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या दिसतात. मला वाटतं आपण पण त्या साईडनेच असं फिरून आलो. मी यूटर्न घेऊन आता परत जातो आहे, तो एक व्हॅलीचा व्ह्यू मिस झाला तो तुम्हाला दाखवण्यासाठी. तर ह्या गाड्या अशा फिरून परत ह्या साईडला येत आहेत. इथून ती व्हॅली प्रॉपरली दिसत नाही आहे, तर थोडं पुढे जातो. खूप सारी लोकं होती तिथे बघायला, तर तिकडे जातो आणि तुम्हाला दाखवतो की तिथून व्हॅली कशी दिसते. हे ॲक्च्युली डोंगराच्या मधून काहीतरी गॅप दिसत होता, तो मला खूप आवडला. मी मागे गाडी उभी होती, मागून गाड्या येत होत्या, म्हणून मी प्रॉपरली बघू नाही शकलो. तर आता जाऊया परत बघायला तिथे. सनराईज दिसतात त्या व्हॅलीमधून डायरेक्ट इथं पडत आहेत. जस्ट टेक अ लुक ॲट धिस व्हॅली. तो मच्छा गॅप दिसतोय तुम्हाला दोन डोंगराच्या मध्ये, तो खूपच मस्त आहे. मला वाटतं तिथून पाणी जात असणार पावसाचं आणि इथून कुठेतरी धबधबा असणार. वाव, हाच व्ह्यू मगाशी मी मिस केला आणि हाच तुम्हाला दाखवायचा होता. खूपच ब्युटिफुल दिसतोय, तर फटाफट फोटो काढूया आणि इथून निघूया. ती व्हॅली बघा, एक लास्ट व्ह्यू. हे व्ह्यू कुठेच दिसत नव्हता म्हणून मी परत आलो. ते येऊन हे अनुभवण्यासारखं आहे, इथे येऊन हे बघण्यासारखं आहे. जर तुम्हाला हे बघायचं असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा, इथे खूप जास्त ब्युटिफुल आहे. ट्रॅफिक झालं की सगळ्या गाड्यांच्या लाईन लागते. हे बघा, इथून पाणी पडत होतं पावसातून, तर सर्व सुकून गेलं. आता लोकांना फोटो काढायला खूप सारे जागे तिकडे. तामिनी घाट म्हटलं की फोटोच फोटो, प्रॉपर थांबायला फोटो काढायला चांगल्या जागा बनवलेल्या आहेत. आणि जरी रोड छोटा असला तरी लोक असे रस्त्यावर उभे नाही राहत आहेत, जे जागा आहेत बनवलेल्या तिथेच जाऊन फोटो काढतात, ती एक चांगली गोष्ट आहे. आणि कचरा पण मला तेवढा दिसला नाही या घाटात. तर तुम्ही पण जर या घाटात येत असाल व्हिजिट करायला कधी पण, तर मेक शुअर करा की तुम्ही पण ट्रॅफिकला अडथळा आणू नका. जेवढ्या जागा अलोकेट केलेल्या आहेत तिथेच उभे राहा, तिथेच फोटो काढा, कारण तिथून चांगले फोटो येतात तसे पण. आणि घाटाला घाण करू नका. जे पण तुम्ही खायला घेऊन याल, पाण्याच्या बॉटल्स वगैरे घेऊन याल, त्या डिस्पोज करा, स्वतःसोबत घेऊन जा. कचऱ्याचा
पिशवी घेऊन या, त्या कचऱ्याच्या पिशवीत टाकून स्वतःसोबत घेऊन जा, इथे घाटात नका टाकू. हे बघा हा गेला ट्रक, मगाशी पण एक ट्रक पडलेला. असं या घाटात होतंच राहतं कारण टर्न्स जे आहेत ना ते खूपच शार्प आहेत, आणि जर तो लोडेड असेल तर मग त्याचा बॅलन्स जाण्याची शक्यता जास्त आहे. हा जो स्विफ्टवाला करतोय ना ते नका करू तुम्ही, ग्रेवाला फालतूगिरी करतोय, फालतूगिरी. आता इथून नवी मुंबई 100 किलोमीटर राहिला ऑलमोस्ट, तरी आता इथून दोन रोड जातात नवी मुंबईला जाण्यासाठी. एक हा जो खोपोलीवरून जातो आणि तो दुसरा कोलाड, आणि कोलाड वाया पेणवरून जातो. पण तो रोड खूपच खराब आहे. लास्ट टाईम जेव्हा मी आलो आहे तर वाट लागली त्या रोडने, तर मग आत्ता परत तशी रिस्क घ्यायची नाही आहे, त्यामुळे कोलाड रोडने नाही जात आहे. तर बघा तो तिथून स्प्लिट होतो, तो वर जो रोड गेला तो कोलाडला गेला, आणि हा जातो सरळ सरळ खोपोली लोणावळा होऊन. तर खोपोली लोणावळावाला तर रोड माहिती आहे आपल्याला चांगला आहे, म्हणून आपण त्याच रोडने जाऊया. आणि ओके मित्रांनो, तर दुपारी एक्झॅक्ट 12 वाजता मी घरी पोचलो आहे, आणि येऊन जे झोपलो आहे ना ते आत्ता उठलो, आणि आत्ता वाजले तर रात्रीचे काहीतरी 9:10. तर एवढं थकायला झालेलं कारण आदल्या दिवशी मी रात्रभर झोपलो नव्हतो, मी निघालेलो 3:30-4 वाजता, आणि ती रात्र पूर्ण तयारीच करत होतो, तर झोप अजिबात झाली नव्हती. तर आलो, झोपलो, आणि आता परत एडिटिंगला बसतो आहे. खूप मजा आली ॲक्च्युली तमिनी घाटात, जेवढं एक्सपेक्ट केलं आहे त्यापेक्षा खूप जास्त चांगलं तमिनी घाट आहे. आणि तमिनी घाट व्हिजिट करायचं बेस्ट सीझन म्हणजे थ्रूआउट नोव्हेंबरपर्यंत असतं, म्हणजे थंडीत पण तुम्ही आरामात व्हिजिट करू शकता, तिकडे खूप काय काय आहे बघण्यासारखं. सो आय होप तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल. आणि तमिनी घाट आधी नव्हता, म्हणजे हे तमिनी घाटाचा जो पूर्ण एरिया आहे ना तो टाटाने घेतलेला, टाटा पॉवरच्या अंडर होता. तर नंतर असं लक्षात आलं की आपल्या ट्रॅफिक वळवण्यासाठी आणि जास्त जास्त ट्रॅफिक अलाव करण्यासाठी जास्त रोड पाहिजेत, तर त्यासाठी पुणे आणि कोकण याला कनेक्ट करण्यासाठी तो तामिनी घाटाचा पूर्ण पॅच बनवला आहे. आणि पुण्यापासून तर जवळ आहे, मुंबईपासून मला वाटतं 150 किलोमीटरवर आहे, आणि पुण्यावरून काहीतरी 50-60 किलोमीटर अंतरावर आहे तो तामिनी घाट. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं, आशा करतो तुम्हाला ब्लॉग पसंत आला असेल. जर आला असेल प्लीज 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 ते लाईक बटन हिट करा, आणि कमेंट करा की ब्लॉगमध्ये काय जास्त. आणि मी हे बघितलं की आपले जेवढे पण सबस्क्रायबर्स आहेत ते तर बघतातच आहेत, पण ज्यांनी सबस्क्राईब नाही केले ते पण व्हिडिओ बघतात, पण ते सबस्क्राईब नाही करत आहेत, तर ते का नाही करत आहेत ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, त्यावर नक्की मी काम करायला चालू करेन. आणि जर तुम्हाला व्हिडिओ पसंत आले असतील तर आधीचे पण व्हिडिओ बघा, आणि जर ते पण आवडले असतील तर प्लीज सबस्क्राईब बटन दाबा आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत गुड बाय, आणि लवकरच भेटूया अशा एखाद्या नवीन ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये. बाय बाय.